सुस्वागतम. लग्नाची भिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधू विचार करते की आता मला माझ्या सावीपासून जास्त दिवस लांब राहावे लागणार नाही, आणि या माजोरड्या मधूकडून आता मला माझी सावी मिळणार असल्याचे सिंधूने विचार केलेला असतो. सिंधू म्हणते की एकदा का माझी सावी मला मिळाली की मग या माजोरडीचा माज कसा उतरवायचा ते मला चांगलंच ठाऊक आहे, आणि मी तिचा असा काही माज उतरवेल आणि तिला अशी काही शिक्षा देईल की परत लहान मुलांकडे ती बघण्याची सुद्धा तिने हिंमत नाही केली पाहिजे. इकडे आता राजेश्रीने तिला दिलेला पारंपरिक हार बाहेर आणलेला असतो. राजेश्री तो हार रेश्मा आणि ऋतुजाला दाखवते. तो पारंपरिक हार बघून आता रेश्मा खूप खुश झालेली असते. रेश्मा म्हणते की राजेश्री काकू, हा हार तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला दिला होता ना? तर हसतच राजेश्री म्हणते हो. तेव्हा आता ऋतुजासुद्धा तो हार बघते आणि ऋतुजा म्हणते की पण राजेश्री वहिनी, हा हार तुम्ही आज बाहेर का काढला? तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं ऋतुजा, तू असं काय करतेस? राजेश्री म्हणते की अगं राग, आणि सिंधूचं लग्न आहे, तू विसरली का? अगोदर सिंधूचं लग्न नांदगावला झालं होतं, त्यामुळे मला तिकडे हा हार नेता आला नाही आणि तिला घालता नाही आला. राजेश्री म्हणते की तेव्हा ह्यावेळी सिंधूची लग्नात मी सगळी हाऊस करणार आहे आणि सिंधूसाठी अजून वेगळे दागिने सुद्धा करणार आहे. राजेश्री म्हणते की सिंधूला फार दागिने घालण्याची सवय नाही आणि आवडही नाही, त्यामुळे तिच्याकडे फारसे दागिने सुद्धा नाही आहेत आणि आता दागिने घडवायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही आहे. राजेश्री म्हणते की आपल्या पिढीभरचे चांगल्यात चांगल्या डिझाईनचे सगळे दागिने इथे घेऊन या. तर तेवढ्यात मधुसुद्धा तिथे आलेली असते. काकू म्हणते की पण एवढे सगळे दागिने आणण्याची काय गरज आहे राजेश्री? इकडे आता ते ऐकून ऋतुजा आणि रेश्मा हसू लागतात. हळूच ऋतुजा रेश्माच्या कानात म्हणते की अगं ती कृष्णा चोर आहे, तेव्हा एवढे दागिने कशाला पाहिजे आता यांना? रेश्मा म्हणते की पण आता त्यांना सांगणार तरी कोण? ऋतुजा म्हणते की रेश्मा तू काही काळजी करू नकोस, रुक्मिणी वहिनी राजेश्री वहिनींना बरोबर समजावतील. इकडे आता राजेश्री म्हणते की वहिनी सिंधू या घरची सून आहे. राजेश्री म्हणते की राघव तर लग्नाला अजूनही तयार झाला नव्हता, आपण हे लग्न फक्त माझ्या औषधासाठी आणि औपचारिकरित्या करतोय. काकू म्हणते की अगं राजेश्री मी काहीच करू नका असे तुम्हाला म्हणत नाही, फक्त एवढं हे कशासाठी करायचं? काकू म्हणते की अगं तुला जर वाटत असेल तर ते पिढीवरचे सगळे दागिने तू तिजोरीत ठेव आणि फक्त लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेस तिला ते घालायला दे. राजेश्री म्हणते की हे बघा वहिनी, मला माहिती आहे की सिंधू तुम्हाला आवडत नाही, पण सिंधू या घरची सून आहे आणि माझी लेक आहे ती. राजेश्री म्हणते की आणि तुम्ही सिंधूवरती असा अविश्वास दाखवू नका, मला ते आवडणार नाही. तेवढ्यात मधू म्हणते की राजेश्री काकू त्यांना तसं नव्हतं म्हणायचं, तर पाठीमागून तेवढ्यात सिंधूसुद्धा तिथे आलेली असते. मधू म्हणते की काकू त्यांना असं म्हणायचं होतं की सिंधूला दागिन्याची एवढी आवड नाही ना. मधू म्हणते की उगाच कपाटात तिचे दागिने पडून राहतील आणि दिवसभर तिची किती धावपळ होती तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे. तिला हॉस्पिटलला सुद्धा जायचं असतं आणि उगाच जर दागिने मिसमॅच झाले तर काय करायचं असे आता मधू राजेश्रीला बोलते. पण त्याच वेळेस पाठीमागून सिंधू तिथे येऊन मधूचे ते सगळे बोलणे ऐकते. मधू म्हणते की आणि तसंही सिंधूकडे तिजोरी नाही आहे, तेव्हा राजेश्री आई तुम्ही ते सगळे दागिने माझ्याकडे द्या, मी ते व्यवस्थित ठेवील. सिंधूला जर दागिने हवे असतील तर ती माझ्याकडून मागून घेईल ना, असे आता मधू ही राजेश्रीला बोलते. तेवढ्यात पाठीमागून सिंधू ही मधूला म्हणते की काय सुंदरी? तर मधू आता सिंधूकडे बघते. तेव्हा आता मधू ही सिंधूकडे बघते तर सिंधू म्हणते की सुंदरी तुला अजून पण आपल्यावर विश्वास नाही काय? ते ऐकून आता मधूला आणखीनच धक्का बसतो. हसतच आता मधू म्हणते की अगं असं काय करतेस, माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पुढे येत आता सिंधू ही मधूला म्हणते की झालं तर मग आता सगळं फर्स्ट क्लास होणार आहे. इकडे आता सिंधू ही मधूला म्हणते की हे बघ आपल्याला दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे फक्त 3 चान्स आहे तुला, आणि 3 चान्स दिलेत होते मी. आपल्याला जर ती छोकरी दिसली नाही तर काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाही सुंदरी. आणि आता सिंधू ही मधूला धमकी देऊन बोलत असते. ते बघून आता काकू म्हणते की राणी अगं ही काय बोलते, तुला धमकी तर देत नाही ना? ते ऐकून पटकन आता सिंधू ही काकू शेजारी येऊन बसते आणि म्हणते की अगं ये फडफड, ही बोचक कोंबडी आणि तू यांच्यामध्ये मध्ये बोलत असताना आम्ही कुणीमध्ये बोलतोय का? सिंधू आता राजेश्रीला म्हणते की ही मदर तरीमध्ये बोलते का? मग हिला आता मध्ये बोलायला काय होतं, कशाला मध्ये फाटक्यात पाय घालते ही?
ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता राजेश्री सिंधूला म्हणते की या अगं सिंधू, ऐक ना तू. आणि लगेच आता राजेश्री तो पारंपरिक खानदानी हार आपल्या हातात घेते आणि म्हणते की सिंधू बघ ना, हा आपला खानदानी हार आहे. आणि लगेच तो हार घेत राजेश्री तो हार आता सिंधूच्या गळ्यात घालते. तेव्हा सिंधू म्हणते की अरे मदर, आपल्याला कशाला हार? तर राजेश्री म्हणते की सिंधू, लग्नात तुला हा हार घालायचा आहे बरं का? तो हार काढत आता सिंधू म्हणते की अगं लग्नात घालायचा आहे ना, मग आता सध्या तो हार आता तुझ्याकडे ठेव. राजेश्री म्हणते की बरं बाई, जशी तुझी इच्छा, असे म्हणत आता राजेश्री तो हार पुन्हा बॉक्समध्ये ठेवतोय. त्यानंतर लगेचच आता सिंधू मधूकडे बघते आणि म्हणते की काय ग सुंदी सुंदरी, रेडी आहेस ना आणि निघायचं ना? ते ऐकून आता राजेश्री म्हणते की ए म्हणजे तुम्ही कुठे निघालात? तर लगेचच मधू म्हणते की तिला शॉपिंग करायची होती. तर आता काकू म्हणते की मग तिला एकटीला जाऊ दे ना, तू कशाला जातेस राणी? तर आता सिंधू म्हणते की अगं फडफड, अशी काय करतेस? तिची चॉईस आहे ना, ती आपल्याला आवडते म्हणून आपण तिला शॉपिंगला घेऊन जाऊ राहिलोय, कळलं का तुला? सिंधू आता काकूला म्हणते की अगं तुझ्यासाठी बाहेरून एखादा पक्षी आणू का, म्हणजे त्या पक्ष्यासोबत तू फडफड करत बसेल. तर आता काकूला अजूनच मोठा राग आलेला असतो. इकडे आता पटकन सिंधू ही मधूचा हात धरते आणि मधूला म्हणते की चल चल पटकन चल. आता इकडे आता सिंधू आणि मधू रात्री आता अंधारात एका ठिकाणी आलेले असतात आणि त्या ठिकाणी खूप अंधार असतो आणि फक्त ट्यूबचा उजेड असतो. तो भयानक दृश्य आणि नजारा बघून आता सिंधू म्हणते की ए फ्रेंड्स, तू आपल्याला इकडे कुठे घेऊन आली? आणि आपल्याला अंधाराची भीती वाटते तुला माहिती आहे, म्हणून तू मुद्दाम चिटिंग करून मला इथे घेऊन आलीस की काय? आणि माझ्यासोबत तू काही वेगळं तर काही चिटिंग करत नाही आहेस ना? तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा अगं पेशन्स ठेव तू. मधू म्हणते की तुला त्या मुलीला भेटायचं ना, मग पेशन्सही ठेव आणि माझ्यावर विश्वाससुद्धा ठेव. सिंधू म्हणते की जसा तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना, तसा आता माझासुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. आणि राहिली गोष्टी पेशन्सची, तर अगोदर ऑलरेडी आपण तुझ्या सोबत पेशन्स ठेवलाय, कळलंय का तुला? असे आता सिंधू ही राणीला सांगते. सिंधू म्हणते की हे बघ, तू जर आपल्याला त्या छोकरीला भेटवणार असशील तर सांग, नाहीतर आपल्याला खूप कामं आहेत, आपल्या लग्नाची शॉपिंगसुद्धा राहिली आहे. मधू म्हणते की कृष्णा अगं जरा वेळ थांब ना. तेव्हा आता सिंधू म्हणते की प्रत्येक वेळेस तू आपल्याला जरा वेळ थांबू थांब थांब म्हणते, पण आता आपले पेशन्स संपत चालले बरं का? तर आता मधू म्हणते की ओके कम डाऊन आणि मी लगेच तिला बोलवते, असे म्हणत आता मधू ही 2 ते 3 टाळ्या वाजवते. आणि लगेचच एक बाई आता सावीला खुर्चीवर घेऊन तिथे आलेली असते आणि सावी ही बेशुद्ध असते आणि व्हील चेअरवरती सावीला तिथे घेऊन येतात आणि सावीला बघताच सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि सावीची ती अवस्था बघून सिंधूला खूप वाईट वाटत असतं. आणि आता सिंधू ही मधूकडे बघते आणि लगेचच सावीकडे बघत हळूहळू सावीच्या व्हील चेअरकडे आता सिंधू ही गेलेली असते आणि सावी समोर आता सिंधू उभा असते. आणि आता जंगलात आपण जाताच आता सावीने आपल्याला कशी कडकडून मिठी मारली होती, तर प्रेमाने सावीने आपल्याला कसा केक भरवला होता, तर प्रेमाने आपण सावीचा कसा किस घेतला होता, या सगळ्या जुन्या आठवणी आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. तेवढ्यात आता सिंधू तिचा हात आता सावीच्या चेहऱ्यावरून फिरवण्यासाठी पुढे करते, पण त्याच वेळेस पाठीमागून मधू म्हणते की कृष्णा. तर लगेचच सिंधू थबकते. तर मधू म्हणते की कृष्णा लहान मुलं तुला आवडत नाही ना? आणि आता सिंधू भानावर येते आणि विचार करते की सिंधू तू काय करतेस, जरा स्वतःला आवर. इकडे आता सिंधू स्वतःशीच विचार करते की सिंधू तू पेशन्स ठेव, नाही तर सावीला तू पुन्हा कधीच बघू शकणार नाहीयेस. आणि आता विचार करून कृष्णा पुन्हा मधूकडे येते आणि म्हणते की सुंदरी तुला नेहमी रिॲक्ट करायची घाईच असते. मधू म्हणते की मला रिॲक्ट करायची खूप घाई असते. अच्छा मग तू आत्ता काय करत होतीस? मधू म्हणते की काय करत होती आत्ता तू? तर सिंधू म्हणते काय करत होतो आत्ता आपण फक्त त्या पुरीला चेक करत होतो, आठवतंय ना मागच्या वेळेस तू काय केलं होतं? तर लगेचच आता मधूला पाठीमागचं आठवतं. सिंधू म्हणते की ती पळून बिळून आणलेली पोरगी तू आपल्या घरात गळ्यात मारायला निघाली होती आणि यावेळेस तसा काही लपडा नाही, याही आपण चेक करत होतो. कारण कसं आहे ना, यावेळेस आपल्या गोदा मावशीच्या लाईफचा प्रश्न आहे, असे आता सिंधू ही मधूला बोलते. त्यानंतर आता कृष्णा सावीकडे बघते आणि म्हणते की ही पोरगी अशी नींदमध्ये का? तर आता मधू ही सावीकडे बघते, तर कृष्णा म्हणते की काय सांग म्हणतोय आपण? तेव्हा आता राणी म्हणते की तिची आई या जगात नाही आहे.
तेव्हा आता राणी म्हणते की तिला तिची आठवण येते म्हणून ती अशी झोपून राहते. राणी म्हणते की पण डोंट वरी, एकदा काही मुलगी गोदा मावशीकडे गेली तर ती अगदी नॉर्मल होईल. सिंधू म्हणते की मागच्या वेळ सारखा काही लपडा तर होणार नाही ना. मधु म्हणते की काही होणार नाही तशी. कृष्णा मी तुला गॅरंटी देते. मधु म्हणते की कृष्णा माझ्यावर विश्वास ठेव, तसं काहीच नाहीये आणि आपलं बोलणं सुद्धा झालंय. तर आता मधु म्हणते की चल आपण निघू. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए असं कसं निघू, म्हणजे थोडा वेळ थांब. पुन्हा आता कृष्णा म्हणते की तू आपल्याला आता जे बोलली ना त्याची आपल्याला 100% खात्री करून घ्यायची आणि म्हणूनच या पोरीला आपल्याला डॉक्टरकडून चेक करून घ्यायचंय. ते ऐकताच आता मधुला मोठा धक्का बसतो, पण विचार करत मधु म्हणते की ठीक आहे, तुझी जर अशीच इच्छा असेल ना तर तू माझं काम कर, मग मी तुझं काम करते. कृष्णा म्हणते की पण त्याही पेक्षा एक वेळ मी अगोदर हे काम करणार, कारण मागच्या वेळेसारखा काही लपडा आपल्याला अजिबात चालणार नाहीये सुंदरी. कृष्णा म्हणते की थांब मी चेक करतो. तर मधु म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये कृष्णा. तर मधुकडे बघत आता कृष्णा म्हणते की आपल्याला चेक करायचंय म्हणजे करायचंय. आणि लगेचच आता सिंधू पुन्हा कृष्णा बनून आता सावीसमोर येते आणि प्रेमाने सावीचा हात आपल्या हातात घेते. आणि हळू आवाजात आता कृष्णा सावीला समोर येत म्हणते की सावी बाळा, तू काही काळजी करू नकोस, तुझी आई लवकरच तुला इथून घेऊन जाईल. सिंधू म्हणते की तू माझी स्ट्रॉंग गर्ल्स आहे ना, तेव्हा तू कशालाच घाबरायचं नाही सावी, असे म्हणत आता सिंधू ही सावीच्या चेहऱ्यावरून आणि केसावरून हात फिरवते. तर आता सावीकडे बघत सिंधू म्हणते की हार मानायची नाही सावी. तेवढ्यात पाठीमागून मधूला सिंधू काहीतरी बोलल्याचा आवाज येतो आणि मधू म्हणते की तू काहीतरी बोललीस का. आणि आता ते ऐकून आता ताडकन आता कृष्णा ही पुन्हा उभा राहते. आणि आता कृष्णा म्हणजे सिंधूच्या हाताला राग आलेला असतो आणि रागाने आता सिंधूने हात टाईट केलेला असतो. पुन्हा पाठीमागून आता मधु म्हणते की कृष्णा तू काहीतरी बोललीस का. आणि आता मागं पुढं पाहत कृष्णा ही मधुसमोर येते. तर मधु म्हणते की तू काहीतरी बोलली तिच्यासोबत नक्की, आणि काय बोललीस तू कृष्णा. तेव्हा आता कृष्णा म्हणते की नाही तू काहीतरी ऐकलंस का. तर मधु म्हणते की मला वाटलं की तू काहीतरी पुटपुटली. तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना सुंदरी, तुला इथं काही भूतबीत तर दिसत नाही ना. तेव्हा आता राग येऊन कृष्णा ही मधुकडे बघते आणि विचार करते की ही माझीच मुलगी आहे आणि माझ्या मुलीसोबत काय बोलायचं आणि किती वेळ बोलायचं आता ही तू मला सांगणार आहे का, असा विचार आता सिंधूने केलेला असतो. मधु म्हणते की मी तुला काय म्हटले, एवढा वेळ तू तिथं का उभा होतीस. तर आता कृष्णा म्हणते की अगं मी तुला सांगितलं ना, मी टेस्ट आणि चेक करत होते. कृष्णा म्हणते की लास्ट टाईमसारखं कोणी तिला शोधा भिधायला येणार नाही ना. मधु म्हणते की आपण तुला सांगितलं ना, मागच्या वेळेसारखं काहीच होणार नाही कृष्णा. मधु म्हणते की तिला कोणीही शोधायला येणार नाही, तुला कळलं का. तर कृष्णा म्हणते का, कारण मधु म्हणते की ती या जगात एकटी आहे. ते ऐकून आता सिंधूला राग येतो आणि हाताची मूठ आवळत लगेचच सिंधू म्हणते की सुंदरी ती एकटी नाही आहे, ती आपली फॅमिली आहे. ते ऐकून मधुला धक्का बसतो आणि मधु म्हणते की म्हणजे. तेव्हा आता लगेचच हात ढिल्ला सोडत आता सिंधू म्हणते की म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. कृष्णा म्हणते की यार सुंदरी तुला एकदा सांगून कळत नाही का, यार आपल्याला वाटलं तू चिकणी आहेस, तुझा ब्रेन पण एकदम चिकना असेल, पण तसं तर काहीच नाही, तुझा ब्रेन तर एकदम खाली मडका आहे सुंदरी. कृष्णा म्हणते की हे बघ गोदामावशी आता आपली फॅमिली आणि ही छोकरी आता गोदामावशीच्या फॅमिलीत येणार, म्हणजे ती माझीसुद्धा फॅमिलीच होणार ना. आणि आता मधु पुन्हा आता कृष्णाला म्हणते की झालं ना मुलींना बघून आणि आता निघायचं का, असे म्हणत आता मधु लगेचच पुन्हा टाळ्या वाजवते. आणि आता लगेचच एक बाई अंधारातून पाठीमागून आलेली असते आणि तिने आता सावीच्या व्हीलचेअरला हात लावलेला असतो आणि आता सावीला ती घेऊन जाऊ लागते. पण तेवढ्यात आता सिंधू त्या हाताला बघते आणि त्या हातात आता कसला तरी मार्क असल्याचे सिंधूच्या लक्षात आलेले असते. पण सिंधू ही आता सावीकडे बघत विचार करते की सॉरी सावी बाळा, आज तुला तशीच पुन्हा परत जावं लागतंय, पण तू काही काळजी करू नकोस, लवकरच मी तुला सोडवील. आणि आता सावीला भेटून आता सिंधू ही पुन्हा रत्नबारक्यांच्या घरी आलेली असते. आता बेडरूममध्ये येताच आता सिंधू ही दरवाजा बंद करून घेते. आणि आता दरवाजा बंद करता सिंधूच्या डोळ्यासमोर सावीचे चित्र उभे राहते. आपण कसे सावीला भेटलो, सावीचा हात कसा प्रेमाने आपण हातात धरला,
सावी कशी व्हीलचेअरवर आली आणि आपण कसे सावीला भेटलो, हे सगळं आता क्षण आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. आणि आता पटकन उशीतील सावीचा फोटो बाहेर काढत सिंधू आता सावीच्या आठवणीत हरून गेलेली असते. आणि तो फोटो बघत आता सिंधू लगेच तशीच तिथे कॉटवर बसते. आणि आता सिंधूचा सावीबरोबरचा तो फोटोवर आता कृष्णाही हात फिरवते. तेव्हा आता मधूनही सिंधूला सांगितलेलं असतं की तिला कुणीही शोधायला येणार नाही कारण तिची आई या जगात नाही आहे. सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्या फोटोकडे बघत सिंधू म्हणते की आज किती दिवसांनी तुला बघितलं सावी. इकडे आता सिंधू विचार करते की त्या मधूने माझ्या सावीची काय हालत केली आणि लवकरात लवकर आता माझ्या सावीला सोडवायला हवं. तेव्हा आता सिंधू म्हणते की आता फार वेळ घालवून चालणार नाही आणि हे सगळं मी पिंकीला कळवते असे म्हणत आता बॅगमधून सिंधू तिचा मोबाईल बाहेर काढते. आणि आता लगेचच सिंधू ही पिंकीला कॉल करते. इकडे आता पिंकी पाणी पीत असताना आता सिंधूचा फोन घेते आणि म्हणते की ए प्रेष्टी बोल ना. तर रडतच आता सिंधू म्हणते की पिंकी मी सावीला भेटले ते ऐकून पिंकीला खूप आनंद झालेला असतो. आणि पिंकी म्हणते की ए काय बोलतेस तू. तर रडतच सिंधू म्हणते हो पिंकी. सिंधू म्हणते की आज फायनली मधू मला सावीला भेटायला घेऊन गेली होती. रडत सिंधू म्हणते की सावीची खूप वाईट अवस्था झाली ग आणि तिचा चेहरा पण खूप उतरलेला होता. रडत सिंधू म्हणते की खूप अस्वस्थ वाटत होती आणि खूप रडली वाटतं ती असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. रडतच आता सिंधू पिंकीला म्हणते की पिंकी आता वेळ घालून चालणार नाही आहे, लवकरात लवकर सावीला त्या मधूच्या तावडीतून आता सोडवायलाच हवं. तेवढ्यात आता गोदा मावशी ही सिंधूकडे येते आणि सिंधू आता खूप रागावलेली असते. मधूचा सिंधूला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात आता गोदा मावशी सिंधूचा हात धरत सिंधूला समजावते आणि म्हणते की कृष्णा अजूनही सावी तुझ्या हातात आलेली नाही आहे, तेव्हा धीर धर. तेव्हा आता राग घेऊन सिंधू म्हणते की आता दंड आणि भेद करण्याची वेळ आली आहे. आणि आता राग घेऊन सिंधू म्हणते की गोदा मावशी आता तू बघच ही सावीची आई आता त्या शकुंतला आणि मधू माजोर्डीला कशी शिक्षा देते ते असे म्हणत आता सिंधू ही कपाट उघडते आणि कपाटातील ड्रॉवर आता उघडून आणि लगेचच आता सिंधू ड्रॉवरमधील तिने आणलेली ती रिव्हॉल्वर बाहेर काढलेली असते. आणि आता पटकन ती रिव्हॉल्वर आपल्या हातात घेत सिंधू आता शकुंतलाच्या घरी जाते आणि शकुंतलाच्या दरवाजावर थाप मारते. आणि आता सिंधूने शकुंतला त्या दरवाजावरती रिव्हॉल्वर रोखून धरलेली असते आणि त्याचबरोबर आता शकुंतला ही दरवाजा उघडायला दरवाजासमोर येते. तर आता शकुंतला दरवाजा उघडणार एवढ्यात आता सिंधू ही रिव्हॉल्वरने आता शकुंतलाचा कसा मात उतरवते आणि आता बंदुकीचा धाक दाखवून आता सिंधू ही शकुंतला आणि मधूच्या तावडीतून सावीला कशी सोडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.